नमस्कार मित्रमैत्रिणो कसे आहात आपण आमच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आज आपण दत्त जयंती याबद्दल माहिती पाहणार आहोत भगवान दत्त यांचा वाढदिवस दत्त जयंती किंवा दत्तात्रय जयंती असे म्हणतात हिंदू धर्मात तिन्ही देवतांना सर्वोच्च स्थान आहे भगवान दत्तात्रेयांचे रूप या तीन देवतांच्या स्वरूपाचे आहे भगवान दत्तात्रेयांची पूजा भगवान दत्तात्रेय म्हणून केली जाते महाराष्ट्रात भगवान दत्तात्रेयांची पूजा केली जाते त्यांना मूर्ती सद्गुरू श्री गुरुदेव दत्त गुरु दत्तात्रय किंवा दत्ता, दत्ता भगवान असेही म्हणतात चला तर मग मित्रमैत्रिण आज आपण दत्त जयंतीची संपूर्ण माहिती घेणार आहोत दत्तजयंती हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी हिंदू दिनदर्शिकानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो दत्त दत्त जयंती ही हिंदू देवता दत्तात्रय दत्तांची जयंती आहे ज्यात ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या त्रिमूर्तीचा समावेश आहे ज्याला एकत्रितपणे त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाते भगवान दत्तात्रय अत्री आणि अणसुया ऋषींचे पुत्र होते सहसा तीन डोके आणि सहा हात दाखवले जातात जपमाळ आणि ब्रह्माच्या पाण्याचे भांडे विष्णूचे शंख आणि चक्र त्रिशूळ आणि शिवाचे ढोल यासारख्या वस्तू धरल्या आहेत काही हिंदू धर्मग्रंथ असेही म्हणतात की तो भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहे तथापि दत्तजयंतीला दत्तात्रेय जयंती असेही म्हणतात हिंदू मान्यतेनुसार दत्तांचा त्यांच्या अवतार दिवशी पूजा केल्याने भक्तांना समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते भगवान दत्तात्रय ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनुसया यांचे पुत्र होते एक समर्पित आणि सद्गुणी स्त्री ज्याने ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या शक्ती किंवा गुणासह मुलांसाठी प्रार्थना केली दत्तात्रय भारतातील प्राचीन देवतांपैकी एक असल्याचे मानले जाते भगवान दत्तात्रय भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक मानले जातात त्याने त्यांच्या सभोवतालचे आणि पर्यावरणाचे निरीक्षण करून ज्ञान प्राप्त केले असे मानले जाते संपूर्ण भारतात दत्तात्रेयांना समर्पित मंदिरांमध्ये दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते काही महत्त्वाची मंदिरे कर्नाटकातील गंगापूर येथे गुलबर्गाजवळ महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील नरसिंहवाडी आंध्र प्रदेशातील पिठापुरम काकीनाडाजवळ सांगलीतील औदुंबर आणि सौराष्ट्रातील गिरनार येथे आहेत दत्तजयंतीची आख्यायिका दत्तात्रय ऋषी अंत्री आणि त्यांची पत्नी अनुषया यांचा मुलगा होता अनुसया एक पुराणात शुद्ध आणि सद्गुणी पत्नी ब्रह्मा विष्णू आणि शिव हिंदू पुरुष त्रिमूर्ती यांसारख्या गुणवत्तेचा मुलाला जन्म देण्यासाठी कठोर तप केली सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती देवी त्रिमूर्ती आणि पुरुष त्रिमूर्ती पत्नी हेवा वाटू लागली तिच्या सद्गुणीची चाचणी घेण्यासाठी त्यांनी त्याच्या पतीला नेमले तीन देवता संन्याशी तपस्वीच्या वेशात अनुसयासमोर हजर झाले आणि तिला नग्न भिक्षा देण्यास सांगितले अनुसया काही काल गोंधळून गेला पण लवकरच पुन्हा शांत झाले तिने एक मंत्र उच्चारला आणि तीन मेडिकटसवर पाणी शिंपडले त्यांना बाळामध्ये बदलले त्यानंतर त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना त्यांच्या दुधात स्थनपान केले जेव्हा अंतरी त्यांच्या आश्रमात परतला तेव्हा अनुसायाने तो प्रसंग सांगितला जो त्याला त्याच्या मानसिक शक्तीद्वारे आधीच माहीत होता त्याने तीन बाळाला आपल्या हृदयाशी मिठी मारली त्याचे तीन डोके आणि सहा हात असलेल्या एकाच बाळामध्ये रूपांतर केले देवाची त्रिकूट परत न आल्याने त्याच्या बायका काळजीत पडल्या आणि त्याने अनुसायाकडे धाव घेतली देवीने तिला क्षमा मागितली आणि तिला त्यांचे पती परत करण्याची विनंती केली अनुसयाने त्यांची विनंती मान्य केली त्यानंतर त्रिमूर्ती अत्री आणि अनुसया यांच्या आधी त्यांच्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाली आणि त्यांना दत्तात्रय पुत्राने आशीर्वाद दिला जरी दत्तात्रय हे तिन्ही देवत्यांचे रूप मानले गेले असले तरी त्यांना विशेषत विष्णूंचा अवतार मानले जाते तर त्यांची भावंडे चंद्रदेव आणि दुर्वास हे अनुक्रमे ब्रह्मा आणि शिवाची रूप मानले जातात दत्तजयंती पूजेबद्दल काही माहिती दत्तजयंतीला लोक पहाटे पवित्र नद्या किंवा ओढ्यांमध्ये स्नान करतात आणि उपवास करतात फुले धूप दिवे आणि कापूस यांच्यासह दत्तात्रयांची पूजा केली जाते भक्त त्यांच्या प्रतिमेचे ध्यान करतात आणि दत्तात्रेयाला त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचे व्रत घेऊन प्रार्थना करतात त्यांना दत्तात्रेयांचे कार्य आठवते आणि अवधूत गीता आणि जीवनमुक्त गीता ही पवित्र पुस्तके वाचतात ज्यात देवाचे प्रवचन असते इतर पवित्र ग्रंथ जसे दत्त दत्तप्रबोध अठराशे साठ आणि परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती ठेंबी स्वामी महाराज यांचे दत्त महात्म्य हे दोन्ही दत्तात्रेयांच्या जीवनावर आधारित आहेत तसेच नरसिंहाच्या जीवनावर आधारित गुरुचरिता सरस्वती तेराशे अठ्ठ्याहत्तर चौदाशे अठ्ठावन्न दत्तात्रेयांचा अवतार मानला जातो भक्ताद्वारे वाचला जातो या दिवशी भजन भक्तिगीते देखील गायले जातात दत्तजयंती देवाच्या मंदिरामध्ये दे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दत्तात्रयांना समर्पित मंदिरे संपूर्ण भारतात आहेत त्यांच्या उपवासनेची सर्वात महत्त्वाची ठिकाणे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे जसे कर्नाटकातील गंगापूर गुलबर्गाजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी आंध्र प्रदेशातील पिठापुरम काकीनाडाजवळ औदुंबर सांगली जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर आणि सौराष्ट्रातील माणिकप्रभू मंदिर माणिकनगर यासारखी काही मंदिरे या काळात देवतेंच्या सन्मानार्थ वार्षिक सात दिवसांचा उत्साह आयोजित करतात या मंदिरात एकादशी आणि पौर्णिमेपर्यंत पाच दिवस दत्तजयंती साजरी केली जाते महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगातील लोक येथे देवतेचे दर्शन घेण्यासाठी येतात भगवान दत्तात्रयांना एकदा राजा यदूंनी त्यांच्या गुरुचे नाव विचारले तेव्हा भगवान दत्तात्रय म्हणाले आत्मा माझा गुरु आहे जरी मी गुरु म्हणून चोवीस जणांकडून शिक्षण घेतले आहे पृथ्वी पाणी हवा आग आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोट पतंग मासे हरी हत्ती मधमाशी मध मद मिळविणारा कुरार पक्षी मिस मुलगी, साप मुलगा पिंगळा वैश्य, परोमेकर कोळी किटक. श्री दत्तात्रय स्पष्ट करतात की त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या हो जगाचे निरीक्षण करून हे चोवीस गुरु प्राप्त केले आहेत भगवान दत्तात्रय यांचे मंदिर कोणी बांधले राजा यक्ष मल्लाने चौदाशे सत्तावीसमध्ये बांधले हे शेकडो वर्षापासून भूकंप आणि इतर आपत्तीने तोंड देत आहे हे मंदिर दत्तात्रयांना समर्पित आहे जे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे मिश्रण आहे जरी विष्णूंच्या जवळच्या दुव्यासह अनेक वस्तू आणि शिलालेख आहेत तर मित्रमैत्रिणी दत्तजयंतीचे महत्त्व आणि त्यामागील इतिहासाबद्दल या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहिली आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद